नमस्कार. आज आपण विद्यार्थ्याला शिकवत आहोत आपली हवेची गरज हा पाठ. या पाठामध्ये आपण विद्यार्थ्याला हवा म्हणजे काय हे शिकवलं, तसंच हवेचे काय काय उपयोग होतात हेही शिकवलं. आपण श्वास घेण्यासाठी हवा मध्ये घेतो, हवा बाहेर सोडतो, यासाठीचे प्रयोग आणि निरीक्षणही केले आहे. तसंच मासा पाण्यामध्ये राहतो आणि तो पाण्यामध्ये राहून हवा कशी घेतो या संदर्भातले प्रयोगही आपण विद्यार्थ्याला करून दाखवले आहे. तर आता आपण विद्यार्थ्याला हवा पाण्यात कशी जाते आणि हवा पाण्यात गेल्यानंतर काय प्रक्रिया होते या संदर्भातला एक प्रयोग करून दाखवणार आहोत. चला तर आपण प्रयोगाला सुरुवात करूया. आपल्याला या प्रयोगासाठी लागणारं साहित्य आहे एक कागद आणि पाण्याने भरलेली वाटी. चला तर आपण प्रयोगाला सुरुवात करूया. पहिल्यांदा कागदाची एक पोकळी बनवून घ्या. ही कागदाची सुरळी बनवून तयार आहे. आता पाण्याची वाटी समोर घ्या आणि कागदाच्या सुरळीचं एक टोक पाण्यात बुडवा व दुसरं टोक तोंडात घ्या आणि तोंडाने पाण्यात हवा सोडा. हवात पाण्याचे बुडबुडे तयार होते. ते कसे ते पाहूया. अशा प्रकारे आपण पाण्यात हवा सोडली आणि हवेचे पाण्यात बुडबुडे तयार झाले. जेव्हा पाण्यात हवा जाते तेव्हा पाण्याचे बुडबुडे तयार होतात हे यावरून सिद्ध होते. तर घरी विद्यार्थ्यांना हा प्रयोग करण्यास सांगा आणि प्रत्यक्ष अनुभवण्यास सांगा. धन्यवाद.